एहसास न्याय का सबके लिए आकाश न्याय का सबके लिए उल्लास न्याय का योगा राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या आधारात गोवा राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरण 31 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 मेरेन पेन इंडिया कार्यावळ घडवून हाडटले. या कार्यावळीचं मुखेल हेत म्हटल्यास कायदेशीर जागृताय आणि प्रसारण वरवी नागरिकांचे सशक्तीकरण. कायदेशीर जागृताय पातळावण आणि पात्र लाभार्थ्यांक कायदेशीर हक्क दिवपाची खात्री. दरेकल्याक न्यायाची हमी दिवपाची चौकटी भारताच्या संविधानाच्या कलम 39 अ हातून दिले. लाखांनी लोक अत्यंत गरिबीत रावपी देशांत सामान्य न्याय आणि मुफ्त कायदेशीर मजत ही घटनात्मक नदर प्रभावीपणान चालीक लावपाचे गरजेचे आसा. संसदेन 1987 वर्षा कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदो वयल्यान सांगिल्ल्या ध्येया प्रमाण केला, जो 9 नोव्हेंबर 1995 दिसा लागू झाला. लाखांनी कुशीक काढिल्ल्या लोकांक खऱ्या अर्थान न्याय मेळचो म्हणून कायद्या प्रमाण स्थापना झाली कायदेशीर सेवा संस्था समान न्याय आणि मुफ्त कायदेशीर मजत सुनिश्चित करपाचे ध्येय साध्य करपाक सतत वावुरता. समाजातल्या कुशीक काढिल्ल्या वर्गाक मजत करपाक आणि सगळ्यांक न्याय मेळपाची खात्री करपाचो वैधानिक ध्येय प्रत्यक्षात हाडपाक कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या जाय त्यो सेवा दिता. पूण सांगिल्ले ध्येय साध्य करपाक एक मुखेल अडखळ म्हळ्यार पात्र लाभार्थ्यां मदीं ज्ञान आणि जागृताय ना. ज्ञान आणि माहिती नाशिल्ल्यान लोक चढ करून आपल्या हक्कांविषयी अज्ञानी उरता आणि कायदेशीर सेवा अधिकाऱ्यांनी दिल्या सेवांचो लाभ घेनात. वयर सांगिल्ल्या कायदेशीर आज्ञापत्रकाक फुडें व्हरपा खातीर राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण नालसा, राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरण SLSA आणि हेर कार्यकर्ते भौसां मदीं ज्ञान आणि माहिती दिवपा खातीर कायदेशीर जागृताय आणि प्रसार कार्यावळी सतत करतात. देशातल्या गांवगिऱ्या आणि पैसुल्ल्या वाठारांनी रावपी लोकांक सयत सगळ्या व्यक्ती मेरेन पावप वो LSIचो हेत आसा. 2021 वर्सा नालसान अशीच एक आउटरीच आणि जागृताय मोहीम हातांत घेतिल्ली. 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 मेरेन चलपे ह्या मोहिमेक भारताच्या मानाधिक अध्यक्षान ध्वज दिल्लो आणि समाजातल्या दरेकल्या मनशा मेरेन आडवाद नासताना पावपाचो हेतू आशिल्लो. ही मोहीम खूब गरज आशिल्ल्या लोकांक एक मंच दितली. अशाच तरेन सशक्तीकरण विशीं उलयताना सदांच कुडींतलो हत्ती आशिल्ले लोक कायदेशीर रितीन सशक्त जातले. ह्या आउटरीच कार्यावळीक हक्क वाडवप, जागृताय आणि हक्क सक्षम करप ह्या त्रिमुर्तीचो आस्पाव जातलो अशें मानता. नालसान मानाधिक कार्यकारी अध्यक्ष, नालसा आणि भारताचे मुखेल न्यायाधीश नियुक्त हांच्या चतुर फुडारपणा खाला 31 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 मेरेन चलपी राष्ट्रव्यापी कायदेशीर जागृताय आणि आउटरीच कार्यावळ आखली. दरेक गांव पंचायती आणि जिल्ह्या मेरेन एकदा तरी उण्यात उणो एक कार्यावळ घडोवन हाडपाच्या हेतान आणि उद्देशान तेच पेन इंडिया घडोवन हाडटले. 31 ऑक्टोबर 2022 दिसा ही मोहीम ध्वज दितले आणि देशातल्या सगळ्या राज्यांनी आणि जिल्ह्यांनी एकाच वेळार कार्यावळी घडोवन हाडटले. 2 सप्तकांच्या काळात कायदेशीर सेवा प्राधिकरण जागृताय घडोवन हाडटले. ही मोहीम एक सहकारी यत्न आसतलो जातून व्यक्तीच्या हक्कांविषयी आणि उपायांचेर जागृताय करपाच्या उपक्रमात वेगवेगळ्या भागधारकांचो आस्पाव आसतलो. या मोहिमेत सकयल दिल्या विषयाचेर भर दिले गेले वतले. पहिले म्हणजे कल्याणकारी कायद्याविषयी जागृताय पातळावो, भारताचे संविधान, मुळावे हक्क आणि मुळावे कर्तव्य, फुकट कायदेशीर मजत, संस्थेकडे संपर्क साधपा खातीर डिजिटल उपक्रम, तसेच वेगवेगळ्या कायद्याखाल्या उपलब्ध आशिल्ले हक्क आणि उपाय. तर हांव मागता सगळ्या लोकांकडे की त्यांच्यांनी या पेन इंडिया पावड्याचेर आयोजित केल्ल्या या कार्यावळींचो फायदो घेवचो. धन्यवाद.
राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण न्यायालयातल्या कारवाई खातीर बरो वकील मेळून दिता. वेळार योग्य कायदा खालची मदत आणि सल्लो दिता. लोक अदालत द्वारा चढ काळच्या केसीक बेगीन सोपयता. आणि ते बी सांगे मोफत. राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण बेस बरो न्याय बेस बरो समाज. अधिक माहिती खातीर लागच्या न्यायालयातल्या न्यायिक सेवा प्राधिकरण कार्यालयाला संपर्क करा वा टोल फ्री नंबर 1500 चेर फोन करा.